अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आता आक्रमक झालेत. 23-24 मैदानाची परवानगी तरी पोलीस परवानगी नाकारल्याचं पाहायला मिळतंय. तर आता कायद्याचं राज्य संपलं असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये याच मैदानात सभा घेणार असल्याचं देखील आता बच्चू कडू यांनी म्हटलंय. मैदान मिळालं नाही तर उपोषणाला बसू आता बच्चू कडू यांनी थेट असा इशारा दिलेला आहे. तर बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं. आपल्या शेकडो समर्थकांसह बच्चू कडू हे या मैदानामध्ये आलेले होते. बच्चू कडू आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. तर 23-24 मैदानाची परवानगी तरी देखील पोलिसांनी परवानगी नाकारली असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. कायद्याचं राज्य संपल्याचं देखील आता बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. तर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये याच मैदानात सभा घेणार असल्याचा चंग आता बच्चू कडू यांनी बांधलेला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी, पाहुयात. अमरावती सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू आक्रमक झालेले आहे. बच्चू कडूंना उद्याच्या सभेसाठी परवानगी असताना सुद्धा बच्चू कडूंना मंडपामध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे. या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू, भाऊ तुम्ही मैदानामध्ये आले होते मात्र तुम्हाला पोलिसांनी रोखलं, तुम्हाला उद्या सभा घेऊ देणार नाही, अशी पोलिसांची भूमिका आहे. आणि आम्हाला परवानगी आहे, 23-24 आम्हाला परवानगी भेटली. आम्ही 5 अर्ज केला, 7 केला आणि 18 केला आणि 18 आम्हाला परवानगी भेटली. 18 आम्ही 24,000 भरले, त्याची पावती आमच्याकडे आहे. ते ऑब्झर्वरनं जे परवानगी दिली 23-24 आणि परवानगी दिल्यावरही आता आम्ही मंडप उद्याचं आमच्या सभेच्या सोयीनं आम्ही इथं मंडप करायला आलो होतो, पण पोलिसांनी आम्हाला सुरक्षेचं कारण दाखवून आम्हाला इथं नाकारत आहे. आता सांगा, परवानगी भेटल्यावर सुरक्षेचा काही प्रश्न राहिला का? साधी गोष्ट आहे का, आम्ही तुम्ही दुसरं ग्राउंड घ्या आणि इतकं सुरक्षेचं आहे तर सभा रद्द करा. सुरक्षेचा विषय आहे, बलात्कार माफ आहे. आमच्यावर बलात्कारच झाला ना, हा कायद्यावरचा बलात्कार आहे. दबाव कोण दबाव टाकते, कोण आहे याच्या मागचं? हे पोलीस जिल्हाधिकारी आणि आमचे राणा साहेब. पैसा, मला तर वाटते पैसा घेतला का काय घेतला माहीत नाही. पैसे घेतले वाटते अधिकाऱ्यांना, असंही होऊ शकते पैसे घेऊन हे अधिकारी काम करत असं. 100-150 कोटीचा गेम असू शकते हा. उद्या तुम्ही सभा घेणार ठाम आहे? हा, आम्ही सभा घेणार. काय वाटतं एकंदरीत कार्यकर्ते आक्रमक झाले, तुम्ही देखील आक्रमक, तुम्ही इतकी आहे आताची भूमिका आहे तुमची? आता आम्ही इथं 2 वेळ पाहणार आहोत, नाहीतर आम्ही आमची तयारी लागणार आहोत. ठाम आहे बच्चू कडू उद्याच्या सभेवर? आम्ही सभा घेणार. सभाने घेतली तर आम्ही सगळे 1.5 लाख लोक इथंच उपोषणाला बसणार. आम्हाला परवानगी आहे मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारे पोलिसांच्या ठिकाणी मज्जाव करत आहे. पोलीस जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका व्यक्त करत आहे अशी जी प्रतिक्रिया आहे बच्चू कडूंनी दिलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.